सहकारनगर धनकवडी भागातल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. सावरकर चौक इथे असलेल्या गाड्या टोळक्यांनी फोडल्यात. रात्री 2 ते 3 सुमाराशी ही घटना आहे अशी माहिती मिळते. 2 रिक्षा 5 दुचाकींचं यात मोठं नुकसान झालंय. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तर पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झालेली आहे. सहकारनगर धनकवडी भागात गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. 2 ते 3 सुमारास रात्रीच्या दरम्यानची ही घटना आहे आणि एका टोळक्यानं ही तोडफोड केलेली आहे. सावरकर चौकातल्या गाड्या सुद्धा टोळक्यांनी फोडलेल्या आहेत. 2 रिक्षा 5 दुचाकींचं यात नुकसान झालेलं आहे. पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र दिसतंय.